हेलो स्टूडेंट्स, आई एम कीर्ति टीचर। वेलकम टू माय चैनल। हेलो स्टूडेंट्स, नमस्कार। इयत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रमामध्ये आज आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास करणार आहोत। आजचा आपला घटक आहे 1.2 ऍक्टिव्हिटी टाइम, से प्लीज। सो लेट्स लर्न नाउ। चला तर मग शिकूया आजचा घटक से प्लीज ऍक्टिव्हिटी। पहा बर विद्यार्थी मित्रांनो, काय दिसत आहे तुम्हाला इथे? या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कृती करताना विद्यार्थी दिसत आहेत। चला पाहूया काय आहे ही ऍक्टिव्हिटी। 1.2 ऍक्टिव्हिटी टाइम, से प्लीज। ऍक्टिव्हिटी टाइम म्हणजे आपल्याला एखादी कृती करायची वेळ, आपल्याला एखादी कृती करायची आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आहे से प्लीज। से म्हणजे म्हणणे, प्लीज म्हणजे कृपया। जेव्हा आपण एखादी कृती करतो, कोणीतरी आपल्याला प्लीज कृपया ही कृती कर असं म्हटलं, तरच ती कृती आपल्याला करायची आहे आणि आजची आपली ऍक्टिव्हिटी हीच आहे। से प्लीज, प्लीज म्हटल्यावरच कृती करायची आहे। प्लीज लिसन केअरफुली अँड ऍक्ट ओनली व्हेन आय से प्लीज। लिसन म्हणजे ऐका, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, काळजीपूर्वक ऐका। अँड ऍक्ट आणि कृती करा, ओनली व्हेन आय से प्लीज, फक्त तेव्हाच कृती करायची जेव्हा तुम्हाला प्लीज म्हटलं जाईल। चला तर पाहूया पहिल्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे। पहिल्या चित्रामध्ये टीचर मुलांना काय सांगते आहे, प्लीज सिट डाऊन। प्लीज म्हटलेलं आहे आणि सिट डाऊन, खाली बसा असं म्हटलेलं आहे। टीचरने प्लीज सिट डाऊन म्हटल्यावर सर्व विद्यार्थी खाली बसलेले आहेत, म्हणजेच त्यांनी ही ऍक्टिव्हिटी बरोबर केलेली आहे। प्लीज सिट डाऊन असं म्हटल्यावर सगळे विद्यार्थी हे खाली बसलेले आहेत। बरोबर केली की नाही त्यांनी कृती? पुढच्या चित्रामध्ये पाहूया। या चित्रात टीचर काय म्हणते आहे, प्लीज स्टँड अप। टीचर म्हणते आहे प्लीज स्टँड अप, उभे रहा, स्टँड अप उभे रहा। आणि स्टँड अप म्हटल्याबरोबर सर्व विद्यार्थी उभे राहिलेले आहेत, हो की नाही? इथे सुद्धा यांनी ही कृती बरोबर केलेली आहे, प्लीज स्टँड अप, कृपया उभे रहा। तिसऱ्या चित्रामध्ये काय म्हणते पाहूया बरं। टीचरने काय इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, टर्न अराउंड। इथे टीचरने प्लीज म्हटलंय का? म्हटलंय इथे प्लीज? नाही म्हटलेलं, टीचरने प्लीज म्हटलंच नाहीये, म्हणजे विद्यार्थ्यांनी ही ऍक्शन करायची गरजच नाहीये। पण तरी सुद्धा पहा बर, एक विद्यार्थी टर्न झालेला आहे, टर्न होतो आहे, म्हणजेच या विद्यार्थ्याकडून चुकीची कृती केली गेलेली आहे। बाकी सर्व विद्यार्थी मात्र व्यवस्थित कृती करत आहेत, त्यांनी ती सूचना फॉलो केलेली नाही, कारण प्लीज टीचरने म्हटलेलंच नाही, हो की नाही? पाहूया चौथ्या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे, प्लीज हॉप ऑन वन लेग। टीचरने प्लीज तर म्हटलेलं आहे, प्लीज हॉप, एका पायावर आपल्याला तोल सांभाळून काय करायचंय, उडी मारायची आहे, म्हणजेच लंगडी घातल्यासारखी कृती करायची आहे। प्लीज हॉप ऑन वन लेग, एका पायावर उभे राहून हॉप म्हणजेच उडी मारा। आणि मग टीचरने सांगितल्याबरोबर बऱ्याचशा मुलांनी ही कृती केलेली आहे, पण एक विद्यार्थिनी आहे, तिने मात्र ही कृती केलेली नाही, तिच्याकडून ही सूचना फॉलो केली गेलेलीच नाही। म्हणजेच टीचरने प्लीज म्हणून सुद्धा विद्यार्थी ही एक विद्यार्थिनी आहे, तिने ही सूचना व्यवस्थित पद्धतीने फॉलो केली
नाही, बाकीच्यांनीही केली आहे. सांगा पाहू, प्लीज म्हटल्यावर ही कृती करायची होती की नाही? करायची होती, पण एका विद्यार्थिनीने ती केलेली नाही. अशा छोट्या छोट्याशा चुका होत राहणार आहेत. आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर आपल्याला त्यातून मजा आणि आनंद घेत ती कृती करायची आहे. एकदा चूक होईल, पण पुढच्या वेळेस मात्र लक्ष देऊन नीट ती कृती करायची आहे. पाहूया आपण पुढच्या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे. पहा, हे पाचवं चित्र दिसतंय का तुम्हाला? इथे टीचर काय सांगत आहे? हॉप ऑन टू लेग्स. टीचरने प्लीज म्हटलंय का? इथे प्लीज म्हटलेलं आहे का? तर नाही, टीचरने फक्त सूचना प्लीज न म्हणता दिलेली आहे. हॉप ऑन टू लेग्स, दोन्ही पायावर आपल्याला हॉप म्हणजेच उडी मारायची आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी मारलीये, पण तरीही इथे एका विद्यार्थ्यांनी मात्र नीट ऐकलेलंच नाहीये. एका विद्यार्थिनीने ही कृती इथे केलेली नाही. अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. काय आहे बरं ऍक्टिव्हिटीचं नाव? से प्लीज. से प्लीज, कृपया. ही कृती, कृपया हा शब्द ऐकल्यानंतरच आपल्याला कृती करायची आहे. जर प्लीज हा शब्द वापरला नाहीये तर कृती करायची नाही. हो की नाही? चला, ही कृती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत करायची आहे. डू दिस ऍक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड्स. आता आपण शाळेत नाही आहोत, मग ही ऍक्टिव्हिटी कशी करणार बरं तुम्ही? तर तुमचे मित्र त्यांच्या बरोबर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता. हो की नाही? चला तर मग आपण ही ऍक्टिव्हिटी एका छान अशा कार्टून स्टोरीच्या माध्यमातून पाहूया. आणि तुम्हाला ही स्टोरी आणि तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके, हॅलो स्टुडंट्स, लेट्स मीट टू मोना. शी इज अ सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. हॅलो मोना. हॅलो टीचर. मोना, टुडे वी आर गोइंग टू टेक अ ऍक्टिव्हिटी. आर यू रेडी फॉर दॅट? ओ येस टीचर. वेन आय विल से प्लीज, देन ओनली यू हॅव टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. ओके ओके. प्लीज सिट, प्लीज रन, प्लीज ओपन युअर आर्म्स, प्लीज स्टॅम्प युअर फीट, जम्प जम्प. ओ इट्स ओके मोना, आय हॅव नॉट सेड प्लीज. डू यू लाईक दिस ऍक्टिव्हिटी? येस टीचर. बाय मोना. बाय बाय. लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.